होतो त्या काळात असा दरवाजा होता की आम्ही थोडासा असा धक्का दिला की हा दरवाजा उघडायचा. हा दरवाजा या ठिकाणी एक पंचांगचा पडा होता या ठिकाणी असा. तर मारायची ना ती आम्ही इथे बसलेलं असायचो आणि इथून ती पडत अशी तिकडे जायची, तिथून मागं फिरून अशी इथे समोर यायची आणि वाकून बघायची आम्हाला, म्हणजे जेणेकरून तिला जेवायला तिथपर्यंत. त्यावेळेस एकदम नवीन खेळाडू आलेलं डोक्यामध्ये, ज्या प्रकारे सर्कसमध्ये जोकर लोक कसं ते उलटं टांगतात पायामध्ये, असा तो सुंब तुटला आणि इथं साठ कण आपडलो खाली इथे या लादीवरती. तर हे पाणी पाजण्यासाठी उचलण्यासाठी चार पाच माणसं जमवली आणि खास त्यांना वाटलं लिटरली मी आज राहूचा तिकीट संपला. म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेस आमचे शिक्षक, तुम्ही असं जर माझ्या कधी डोक्याला जर तुम्हाला हात लावायचा मौका जर मिळाला तर तुम्ही हा जर वरचा पोर्शन बघितला मला तो पूर्ण असा सपाट झाला आहे. बाग होती, त्या बागेला आम्ही सर्व पाणी घालण्यासाठी असं लाईन लावायचो, म्हणजे एक 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 म्हणजे एक इथे एक इथे एक इथे असं करत असं पूर्ण बागेपर्यंत आम्ही बागेला पाणी घालायचो. पाणी काढायला वगैरे यायचे आणि जर विहिरीत जर काढणं गेला तर मग कोणतरी खाली उतरायला जायचो, मग ते एक कोणाला असायचो तो एकदम असा मोठा असा, त्याला काहीतरी असं वरच्या दर्जाचा असा वाटायचं. म्हणजे दादा मला बोलत होता नको उतरू नको उतरू तुला नाही जमणार, कारण मी हाईटला पण त्या मानाने छोटा होतो तिसरीला होतो, ते काही हात पोचला नाही माझा आणि त्या चिऱ्यावरून मी उलटा परत इथे खाली इथे पडलो समोर आणि मी वरती आलो इथे आलो परत एक कळशी अंगावरती घेतली आणि नीट घरी गेलो. त्यांच्यासाठी मी रोज काठ्या घेऊन यायचो मारायला, म्हणजे खासदार म्हणजे चांद्याच्या उद्यावल्या काठ्या नेतात त्या चांगल्या जोरात लागायचा, सो त्या काठ्या मी घेऊन यायचो मस्त असा असा वरडायचा. नंतर असा तो वर दिसायचा ह्या हातावरती असा पूर्ण काठी लोखंडाच्या पट्टीने सुद्धा मार खाल्ली आहेत, डस्टरने मार खाल्ली आहेत, परत कडकाच्या नाही ना कमटीने मार, म्हणजे बघू शकता तुम्ही कशा कशाने पोरांनी मार खाऊन आमची पोरं, म्हणजे त्यावेळेस अजिबात काही बोलायची नाही. हां नाही हां जरा ताला जाऊ देता लॉलीपॉप. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आपण जी आता सध्या सिरीज चालू केली आहे आपल्या गावाकडच्या आठवणी, त्यातली आज आपला हाही दुसरी व्हिडिओ आणि दुसरी एक आठवण. आणि आपण चाललो आहे आपल्या गावाकडच्या शाळेत, म्हणजे ज्या शाळेत आपण शिकून मोठा झालो आहे त्या शाळेत सध्या चालू आहे. आणि आपल्यासोबत आहे आपला अमर आणि बाबू, खूप साऱ्या आठवणी आहेत. हा बघा ह्यांच्यासोबतची एक गोड आठवण तुम्हाला मी आपल्या शाळेत गेल्यावरती दाखवेन. सो चला, आणि ॲक्च्युली शाळा चालू आहेत तर मग आपण बघू जेवढं आपल्याला कवर अप करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. ॲक्च्युली शाळेत काय ते वादळामुळे पूर्ण आमची शाळा आहे ती म्हणजे तिला चित्रच पालटलं आहे शाळेचं, पण आता थोडीफार ती रिकवर म्हणजे आम्ही हळूहळू करण्याचा प्रयत्न करतो आहे. जुनी शाळा म्हणजे ॲक्च्युली हा जो परिसर दिसतो आहे या ठिकाणी कमळाचं कुंड होतो. आम्ही म्हणजे दर शनिवारी साफ करायचो आणि नवीन पाणी त्याच्यामध्ये टाकायचो. आणि ही जी दिसतं ही लाईन, या लाईनला पूर्ण असा बाग लावलं आणि छान नक्षीकाम केलं आणि ह्या लाईनलासुद्धा पूर्ण असे बाग लावून आम्ही छान नक्षीकाम, म्हणजे दर शनिवारी आम्ही ती बाग कापायची. आम्ही ठरलेली मंडळी असायचो, म्हणजे मी मुख्यमंत्री होतो त्यामुळे कैची माझ्यामध्ये हातामध्ये असायची. सो आम्ही आणि दररोज म्हणजे ती आम्ही दररोजच जायचो त्यामुळेच. आणि हा जो दिसतो आहे बाग, या ठिकाणी आम्ही दुर्वा लाविला. सो सकाळी आमची शाळा 12:30 आणि साधारणतः 10:15 आमच्या बेल व्हायची आणि त्यावेळेस 9:15 ते 10:30 हा काळ आमचा असायचा साफसफाईचा. तर हे बघा अमर, साफसफाईबद्दल काय सांगू शकतोस, कशाप्रकारे आपण हिरकुटानी करायचा? आपली साफसफाई एकदम पद्धतशीर असायची, पुन्हा साफसफाई म्हणजे सर्व मुलं खाली येऊन पुन्हा साफसफाई करायचे, नंतर आपला परिपाठ चालू व्हायचा साफसफाईनंतर. आम्ही ॲक्च्युली कसं आम्ही जो हिरकुट असतो आपल्या नारळाच्या ह्याचा माहिती आहे ना, त्याला टोकं मारून मारून त्यात ती पानं जमवायची बागेची, म्हणजे जी समोर तुम्हाला बाग दिसते त्या बागेची पानं खाली पडायची आणि दुर्वा एकदम साफ सुंदर असं ठेवायचं. आणि हे अमर आपला वाजायचा ढोलकी, आमचा जो परिपाठाचा जो आमचा ग्रुप होता तर ढोलकी वादक हा होता, मी पेटी वाजवायचो आणि पाशा काय वाजायचा केतू हां अल्टरनेट, आणि घुंगरू वाजायला बहुतेक जिगू होता काय जिग्नेस होता आणि ऑर्डर द्यायला होता ना ऑर्डर रोहन एक होता. हां तर हे असा आमचा ई चालायचा परिपाठ वगैरे आणि इथे खोल्या होत्या दुसऱ्या, पण सध्या आता तो परिसर पूर्ण चेंज झाला आणि ऑफिस आमचा त्या बाजूला होता.
आपला पंचांग आणि इथं बर्थडे असला गेली आता नाही इथं नाही तिथं असायचा पंचांग आता सुरुवात केली ती हां आणि हा आमचा पहिला ऑफिस होता नाही इथं सगळा वर्गाची सर्व पहिलीचा वर्ग नाही पूर्ण इथं पहिली आणि तिकडे दुसरी असायच्या त्या बाजूला तिकडे पार्टीशन असायचं दोन फळं होते इथे या बाजूला इकडे असे बघ अजूनही आहेत दोन फळे म्हणजे इकडे दुसरी आणि तिकडे पहिली असा असायचा आणि ॲक्च्युली आमच्या वर्गामध्ये एक मुलगी होती नाव होतं तिचं श्रद्धा आली तर त्या आम्हाला ज्यावेळेस आमची कुंभारगुजी होती पहिली दुसऱ्या त्यावेळेस जेव्हा आम्हाला मारायची ना ती आम्ही इथे बसलेलं असायचो आणि इथून ती पळत अशी तिकडे जायची तिथून मागं फिरून अशी इथे समोर यायची वाकून बघायची आम्हाला म्हणजे जेणेकरून तिला मार भेटू नये म्हणून अशी म्हणजे ती प्रत्येक वेळेला असं चालायचं तर तिने ह्या व्हिडिओ बघितला तर ती नक्की खाली कमेंट करेल ह्याविषयी आणि हा आमचा समोर कार्यालय दिसतंय हा आमचा होता जुना ऑफिस आणि ॲक्च्युली हा इथे जो दरवाजा आहे तो तुम्हाला आता नवीन दिसतोय पण आम्ही होतो त्या काळात असा दरवाजा होता की आम्ही थोडासा असा धक्का दिला की हा दरवाजा उघडायचा हा दरवाजा आणि तो शेवटचा जो दरवाजा आहे तो दरवाजा सातवीचा नाही तो दरवाजा उघडायचा म्हणजे जर आम्हाला कधी येणं जाणं झालं तर आम्ही असं येऊन जाऊच अशा प्रकारे हा आमचा ऑफिसचा भाग आणि इथून आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी एक पंचांगचा फळा होता ह्या ठिकाणी असा त्यावरती असा असा एक मस्तपैकी आपण इंग्रजधनुष्याच्या आकारातामध्ये पंचांग बनवला त्यामध्ये आजची तिथी वार तारीख आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा अशा लिहिल्या असायच्या आणि त्याच्याच बाजूला इथे असा एक होता आपले साथीदार तो तिकडे शिफ्ट केलेला नाही पण पहिला इथं होता नाही आणि इथं आपले साथीदार असायचे नाही रोज पाठ करायचं म्हणजे आम्ही आमचे गुरुजी वगैरे आम्हाला पाठ करायला सांगायचे म्हणजे आमचा परिपाठ व्हायचा त्यावेळेस सर्वांचं पाठांतरण घ्यायचं आणि ज्याला यायचे नाही त्यावेळेस मार्कायचे बरोबर की नाही असा हा आमचा परिपाठाचा असायचा आणि आमचा परिपाठ पहिला नाही पहिला त्या तिकडच्या वर्गामध्ये असायचा मोठ्या तिकडच्या वर्गामध्ये असायचा सातवीच्या वर्गामध्ये असायचा तिथून नंतरला मग इथं असायचा आपला हा जो पॅसेज दिसतो या पॅसेजमध्ये असायचा आणि मजा आणि आम्ही असं इथे बसलेलो असायचो पेटी वाजवमध्ये इथे इकडं ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला असायचा नाही ढोलकी वाजवायला तिकडे मग रहू किंवा जिग्नेस किंवा किती वाजायचा घुंगरू वाजवायला अशी ही शाळेत आमचा परिपाठाचा गाडा असायचा आणि ॲक्च्युली इथेच याच ठिकाणी आपला जेवणाचा जेवायला तिथपर्यंत आणि ठरलेलं असायचं नाही जागा त्या जागा तिकडं आतमध्ये मोठ्या क्लासरूममध्ये आणि रोज असं ते आपलं वदनिकवड घेता एकदम जोरात तालासुरात म्हणायचो काहीच मजा आहे ती त्यावेळेची सध्या आपण वर्गात जाऊया थोडंफार तुम्हाला दाखवूया लहान मुलं कशा प्रकारे अशा प्रकारे क्लासरूम आहेत आपले वर्गाचे नवीन आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला असं बँच वगैरे बसायला काहीच नव्हतं आमच्या ज्या चटया असायच्या बसायला त्यात अंतरायचो आणि बसायचं नाही पण जागा ठरलेली असायची त्याच्या मजा आणि हा अमर आपला पुढच्या वर्गामध्ये अमरच्या सोबत आमची एक अशी गोळ आठवण आहे मी तुम्हाला सांगतो तर हा बघा हा आपला आहे अमर आम्ही ॲक्च्युली ना साधारणतः मी सहावीला आणि हा सातवीला असेल सो त्यावेळेस एकदम नवीन खेळाडू आलेलं डोक्यामध्ये ज्या प्रकारे सर्कसमध्ये जोकर लोक कसं ते उलटं टांगतात पायामध्ये अडकून तसं इथे एक बांधलेला आणि तिथे एक बांधला तिकडचा तो मजबूत होता चांगला इकडचा थोडा अधू होता तर मग हे लोक चढून आले चांगले उतरले खाली मला दाखवला उलटा चढून मग मी पण मग जोशामध्ये वरती चढलो आणि इथे तर सुंबवतं ह्या बाजूला इथे पण आता त्यावेळेस लाकडी बांधकाम आहे आता लोखंडाचं आहे त्यावेळेस इथे सुंबतो बांधलेला दोन्ही साईडला आणि त्याला मी स्टंप बांधलेला नाही स्टंप बांधलेला तर मग इथून मी तो खाली पडलो जसा तो सुंब तुटला आणि इथं साठ कणा पडलो खाली इथे या लादीवरती तर हे जे मासे आहेत पाणी पाजण्यासाठी उचलण्यासाठी चार पाच माणसं जमवलेली आणि खास त्यासाठी पाणीवरी पाजण्यासाठी पाणीवरी सर्व घेऊन आले आणि इथं साईडला बोललं तरी अर्धा तास बघा इथे तो जुना आमचा क्लासरूम होता त्या क्लासरूममध्ये हे मासे आम्हाला घेऊन गेलेले आणि त्यांना तर वाटलं मी होते गेला विचार करण्यासाठी त्यांना वाटलं लिटरली मी आज राहूचा तिकीट संपला म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेस आमचे शिक्षक वगैरे गुरुजी वगैरे कोण आले नव्हते ते हे सर्व लहान आम्ही सर्व लहान त्यावेळेस आम्हाला काय असं माहिती नाही की असं काय बेशुद्ध वगैरे त्यामुळे काय म्हणजे राहू गेलाच हे बघा आणि हा जर त्यावेळेस नसता तिथे माहीत नसतं काय झालं आणि तिथून मग नंतर जर तुम्ही असं जर माझ्या कधी डोक्याला जर तुम्हाला हात लावायचा मौका जर मिळाला
तर तुम्ही हा जर वरचा पोर्शन बघितला तर माझा तो पूर्ण असा सपाट झाला आहे. तीच करामत आहे आणि एकदम भारी. ते आम्ही कधीही ते आलो ना की ते जर जेव्हा आठवतो की हा सिच्युएशन ह्याला नक्की कधी भेटला आम्हाला की नक्की आम्ही ते रिक्रिएट करू, म्हणजे आम्ही ते आठवतो. कायच भारी वाटतं ते, काय ते दिवस होते. लहान मुलांना एवढ्या हळूहळू फटके मारतात आणि आमच्या वेळेस ज्यावेळेस अशी शिक्षा मिळायची त्यावेळेस म्हणजे मी स्वतःच खाट्या घेऊन यायचो लहान ह्या बाकीच्या पोरांना मारायला. मी तर कधी शाळेतमध्ये कधी मार खाल्ले नाही, पण हे जे आहेत हे अजून आहेत माझ्या वर्गातले, त्यांनी खूप मार खाल्ले. सो त्यांच्यासाठी मी रोज काठ्या घेऊन यायचो मारायला. म्हणजे खास ना म्हणजे चांदल्याच्या उद्यावल्या काठ्या येणार तर त्या चांगल्या जोरात लागायच्या. सो त्या काठ्या मी घेऊन यायचो मस्तपैकी ना मार खाताना. आणि म्हणजे ते मजा वाटायची मला. आठवतात नाही, भारी वाटायचं. म्हणजे असं दोन हातावरती दोन फटके घ्यायचे, असं असं वरडायचा, नंतर असं तो वर दिसायचा ह्या हातावरती असा पूर्ण काठीचा. कधी ह्यांना बघा, ह्यांनी लोखंडाच्या पट्टीने सुद्धा मार खाल्ली आहेत, डस्टरने मार खाल्ली आहेत, परत कडकाच्या कोकाडेऊजीनी कडकाच्या खाटीने मारलं नाही की नाही? नाही काही नाही, आमच्या पोराना मारलं नाही, कामटीने मारलं नाही ना, कामटीने मार. म्हणजे बघू शकता तुम्ही कशा कशाने पोराने मार खाऊन आमची पोरं, म्हणजे त्यावेळेस अजिबात काही बोलायची नाही तुझ्या खाटीत नाही. पण त्यावेळेस ती मजा वाटायची आम्हाला. म्हणजे समोर तरी एखादा आमचा मित्र मार खात असला तरी आम्हाला मागं हसायचा आणि तो ज्यावेळेस परत आमच्यावर जवळ मार खाऊन यायचा त्यावेळेस तो परत आमच्याकडे बघून हसायचा. मजा होती ते दिवस. तेव्हा असं होतं की ते दिवस नको वाटायचे, पण आता मोठं झालो कामाला लागलो तर आता तेच दिवस हवे हवेसे वाटतात, जे आता ते नाही भेटत. परत तो बालपण यावं असं वाटतं, जे आता परत नाही भेटत. काय आशीष पडला काय? इथं ऍक्च्युली बेल लावलेला आणि कोण सेंटर ना, इथं तो आम्ही बेल वाजवायचो आणि तो वाजवायला कुठे ह्याच्यावर चढलेला. आणि तो बाग होती त्यावेळेस, तो बागेत पडला. बाबू बाबू आम्ही होतोच त्यावेळेस. आमच्या वेळेस असा बेल वाजता, पण आता सध्याही आपल्या घंटे आहे मंदिरातली. डायरेक्ट वाजव असा. आणि आता अंबर आपली हां वाजव हां नाही हां असं जरा ताला होते टांग 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 असं नाही टांग 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 आपण इथे ताला धुवायचं. तू तर चार लवकर ठोकं दिलं. ही घंटी कशी ह्याची आहे ना, हे वाजव नको परत, काहीतरी इशारा होईल नवीन. सो अशी आमची म्हणजे त्यावेळेस असं म्हणजे चार टोल झाले की शाळा सुटली, म्हणजे किंवा ती सुट्टी झाली. आणि ज्यावेळेस दोन टोल देतो त्यावेळेस असते मधली सुट्टी. आणि एकदम गजर झाला मोठा की तो ब्रेक संपला म्हणजे किंवा शाळा भरली, असा आमचा तो शेड्यूल किंवा त्या घंटेचा असा हे होता. काय बोलतात त्याला, टोल. हां म्हणजे त्या टोलवरून समजायचं. आणि त्यावेळेस आमचे हे शेड होते वाजवायला. आणि तो डंबेल होता नाही वाजवायला. त्यावेळेस मजा यायची वाजवायला. काय म्हणजे असं तो रुभाव वाटायचा नाही, बाहेर जातोय असा हातची चौडी करायचो आणि असं बाहेर जायचो टोललेलं, म्हणजे असं वेगळंच काहीतरी त्यावेळेस फील व्हायचं. पुरांची शाळा सुटली बघा, हळूहळू एक बाहेर पडतायत आता. म्हणजे ॲक्च्युली आता मार्च महिना चालू झाला आहे, मार्च महिन्यामध्ये सकाळची शाळा चालू असते, ती आता सुटते 11:30 आणि वाजले 11:30. सो आता मुलंही बघा निघाली दरवाजा बंद करायला, हळूहळू आता एक बाहेर पडतायत. बघा म्हणजे त्या आठवणी पुन्हा रिक्रिएट करण्यासाठी बघा आमचे सर अमर सर धडपडत आहेत. म्हणजे पुन्हा कधी तो गजर द्यायला मिळेल का नाही माहिती नाही, पण तो आज त्याला मोका सोडायचा नाही. हां गजर अमर आपण हां जोरा जोरात अमर हा जो इशारा असतो हा आपली शाळा सुटण्याचा इशारा असतो. तो सध्या आता
अशा प्रकारे आमचा शाळेचा म्हणजे शेवटची बेल व्हायची आणि शाळा आमची सुटायची हळूहळू. बाकीची मुलं पण आता हळूहळू परत घरी जा, म्हणजे काही खारीवरची मुलं आहेत ते आता निघालेत, म्हणजे ते इथून पायी चालत जातात खारी गाव म्हणजे बाजूच्या गावामध्ये. आणि ही आपल्या आपल्याच गावातली छोटी त्यावेळेस शाळेने सोडली की आपल्या घरी म्हणजे आमची धावाधाव असायची त्यावेळेस घरी जाण्यासाठी, जी आताही ही मुलं जातात. म्हणजे ते दिवस भारी होते आमचे लहानपणीचे, खूप आठवतात त्यावेळी तिथे आलो की म्हणजे त्यावेळीच आमच्या सर्वांसोबत असणं, जेवण म्हणा किंवा परिपाठ म्हणा किंवा असं खूप साऱ्या आठवणी आहेत लहानपणीच्या आमच्या शाळेतल्या. त्यापैकी ही शाळा आमची लहानपणीची. लावतो बघा, त्याला टाळा लावायचा आहे. म्हणजे आम्ही चावी माझ्याकडे नाही तर अमरकडे असायची, त्यावेळेस अमर टाळा लावायचं, म्हणजे आम्ही दोघं जण शेवटला असायचो. कारण त्यावेळेस मी शाळेत असताना मुख्यमंत्री मी होतो, त्यावेळेस ऑब्व्हियसली चावी माझ्याकडे होती आणि शाळा शेवटचा खूप मी लावायचो. सो आता पुन्हा तो जुने दिवस आठवले, परत कधी मिळेल काय माहिती. आपल्या शाळेवरती असणारे शिक्षक म्हणजे आपल्या सरांना तर तुम्ही ओळखत असालच, सरांचंही चॅनल आहे, आपल्या शिवराचे सर आहेत दादा. आणि आता निघालेत ते पण. आणि ॲक्च्युली आम्ही असायचो शाळेमध्ये, त्यावेळेस असं असायचं म्हणजे गुरुजींच्या गाड्या तिकडे लागायचं असायच्या, म्हणजे ज्यावेळेस बाईकचा आवाज येतो त्यावेळेस बाईकसुद्धा रेअरली असायच्या, म्हणजे बाईकचा आवाज आला की समजायचा कोणीतरी गुरुजी. तसंच काही हे काही सरू आणि ही शेवटची आमच्यासोबत राहिलेत गावातलीच मुलं आहेत लहान, आणि गुरुजी पण आता निघालेत घरच्या दिवशी. बाग होती, त्या बागेला आम्ही सर्व पाणी घालण्यासाठी असं लाईन लावायचो, म्हणजे मजा यायची. म्हणजे कुणाचाही वर्ग असला तरी आम्ही असं धावत पडत जायचो बागेला पाणी घालण्यासाठी, म्हणजे त्यावेळेस मजा यायची. कारण की जो क्लास चालू असतो म्हणजे वर्ग चालू असतो त्यातून एक आम्हाला लहानसा विरंगुळा मिळायचा आणि खूप मजा यायची लिटरली. म्हणजे असं इथे एक 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 म्हणजे एक इथे एक इथे एक इथे असं करत असे पूर्ण बागेपर्यंत आम्ही बागेला पाणी घालायचो. आणि आमची बामणाची बाव, तो ह्या बामणाच्या बावी जवळची एक माझी एक गोड आठवण आहे अशी. मी साधारणतः तिसरीला होतो आणि सकाळचाच वेळ होता, आम्ही आलेलो पाणी घालण्यासाठी. म्हणजे सकाळची शाळा होती, अगदी शनिवार होता त्यावेळेस आणि आमचे सहामाहीचे पेपर चालू होते. आणि अजूनही ते आठवतो मला, विज्ञानचा पेपर होता आमचा त्यावेळेस. आणि इथे आम्ही इथे विहिरीमध्ये आलो की आम्हाला एक मजा यायची. अजूनही सध्या तर विहिरी होरलं आहे पण त्यावेळेस खूप खोल होती, म्हणजे बऱ्यापैकी खोल होती. सर मी आणि बाकीचे माझे मित्र होते, सोबत माझा दादा होता, दीपदादा होता, आणि बाकीचे पण त्या वर्गातले दुसरे होते मोठं, म्हणजे ते सातवीला होते, ते आमच्यापेक्षा मोठे होते. सो ते पाणी काढायला वगैरे यायचे आणि जर विहिरीत जर काढणं गेला तर मग कोणतरी खाली उतरायला जायचो, मग ते एक जो खाली उतरणारा असायचा तो एकदम असा मोठा असा, त्याला काहीतरी असं वरच्या दर्जाचं असं वाटायचं, म्हणजे ते प्रत्येकालाच वाटायचं की आम्ही विहिरीमध्ये उतरतो. तशी जी घटना माझ्यासोबत घडली, काढणं गेला म्हणजे आम्ही ज्याने पाणी काढायचो तो टिपरा खाली पडला, तर तो टिपरा खाली पडला आणि बाकीचे पोरं जात होते, जे सहावी सातवीची पोरं होती ते पोरं जात होते, पण माझ्याच अंगामध्ये खाज होती आणि मी बोललो मी जातो मी जातो, म्हणजे दादा मला नको बोलत होता दीपोदादा आमचा, पण मस्ती माझ्याच अंगामध्ये खूप मस्ती होती. तर दादा मला बोलत होता नको उतरू नको उतरू तुला नाही जमणार, कारण मी हाईटला पण त्या मनाने छोटा होतो तिसरीला होतो, पण उतरलो बोललो त्याला बोललो नाही जायचं आहे मला उतरायचं आहे. मग मी उतरलो, छानपैकी काढणं घेऊन आलो इथपर्यंत, म्हणजे बाजूलाच होता इथपर्यंत घेऊन आलो वरती, आणि जो काढणं आहे तो आम्ही कसं जोरामध्ये जोशामध्ये खालून आणला की वरती उडवायचा, म्हणजे किती उंच उडवतो ते दाखवायला. तर मी हा जो तुम्हाला दिसतोय हा चिरा, ह्या चिरापर्यंत आलो आणि काढणं वरती उडवला. आणि आय गेस मला वाटतं खारीवरचा आमचा अंकेश दादा होता, तर हो बहुतेक तरी, तर त्याच्या हातामध्ये दिला काढणं आणि त्याने रस्सी होती ती मागं घेतली आणि मी त्या रस्सीवरती पाय दिला आणि हात काय माझा ते वरती पोचला नाही. हा जो एक कडा दिसते हा ही कडा, तर त्या कडेवरती काय हात पोचला नाही माझा आणि त्या चिऱ्यावरून मी उलटा परत इथे खाली इथे पडलो समोर. आणि सर्वजणं पोरं बघायला लागले, ॲक्च्युली मला त्यावेळेस थोडीफार पोहणी होती पण ती जी मजा आली त्यावेळेस लिटरली मी ते एवढा घाबरलेलो खाली, आणि इथून मग कसाबसा मला न्यायला आली पोरं वरती आणि मग घाबरत घाबरत मी वरती आलो इथे आलो, परत एक कळशी अंगावरती घेतली आणि नीट घरी गेलो. आणि हा बघा साधारणतः ह्याच्यावेळाच असेल मी. आणि मग आई माझी म्हणजे आमची मोठी आई त्यावेळेस मला ओरडेल म्हणून मग
तिला सांगितलं मी कळशीला म्हणजे आमच्या बागेला पाणी घालत होतो त्यावेळेस कळशी डोक्यावर पडली म्हणजे त्यावेळेस आणि भिजलो अशी ती मी स्टोरी घरात बनवून सांगितलेली. पण कधी ज्यावेळेस तिथे आलो की दादा मला आठवण करून देतो की कशा प्रकारे मी पडलेलो ते. आणि कधी ह्या शाळेच्या परिसरात आलो की ही एक आठवण आठवतेच आठवते, त्यापैकी ही एक गोळ आठवण गावाकडची. आणि आता मंडळी भेटू आपण अशाच तुम्हाला गावाकडच्या आठवणीमध्ये पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, धन्यवाद. आणि तुमच्या जर अशाच जर आठवणी असतील शाळेत किंवा तुमच्या गावाकडच्या तर नक्कीच मला कळवा. आणि तुम्ही जर ते जीवन जर तुम्हाला जगायला मिळालं असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या. आणि चला तर मग भेटू आपण गावाकडच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, धन्यवाद.